काय झालं सत्यजी? काय झालं? काळजी करू नकोस, चकुलीला काही होणार नाहीये, ती सापडल्याशिवाय नाही राहणार. नको काळजी करू. ते मला माहितीये रे, पण पण काय जाऊ दे, आठवलं तरी खूप त्रास होतो मला. म्हणजे तेजू, तू नक्की का रडतीय सांगशील का मला? सांग, उद्या जर चकुली सापडली तर मला आनंद नाही का होणार? ऑफकोर्स होणार. म्हणजे काय? पण तू असं का विचारतेस? या घरातल्या लोकांना अजूनही असंच वाटतंय चकुली गायब होण्यामागे माझा हात आहे. कोण म्हणालास? नाही, तुम्हाला फक्त नाव सांग, मी आत्ताच्या आत्ता जाऊन आईन नाही. आणि त्यांनाच असं वाटत असेल तर? आईन ना? नाही, शक्यच नाही, त्या असं बोलू शकत नाही. तेच ना, त्या स्पष्टपणे काहीच बोलत नाही, पण डोळ्यांनी बरंच काही बोलतात. मला राहावलं नाही, खूप घुसमटाला झालं म्हणून मग मी त्यांना तसं बोलून दाखवलं. मग काय म्हणाला त्या? डिप्लोमॅटिक उत्तर दिलं त्यांनी, आणि अशा प्रकारचं उत्तर म्हणजे एक प्रकारची कबुलीच झाली ना. सत्यजित, फक्त तुझ्यासाठी मी हे सगळं सहन करते. आपण जाऊया इथून, मी सांगते तुला, पण नको इथं राहायला. तेजू, हे बघ, आईंच्या बाबतीत तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, तो दूरही होईल. मी स्वतः जाऊन आईंशी बोलतो आणि हा गैरसमज दूर करतो. ओके सत्यजित, तेजू, तेजू, अगं चकुली गायब आहे, नात्यानं ती आपली पुतणी आहे. जोवर ती आपल्याला सापडत नाही ना, तोपर्यंत दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही. आणि तुलाही ती सापडावी असं वाटतच आहे ना? हो ना, मला पण खूप काळजी वाटते तिची. ती काय करत असेल, कुठे असेल, जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल का? मला खूप काळजी वाटते रे तिची. आवाज नाही करायचा, बोललो ना तुला.